चिखली शहरात आमदारासमोरच भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने चिखली शहरात वातावरण निवडणुकीपूर्वीच तापल्याचे दिसून येत आहे. चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे शाळा आयएसओसाठी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपच्या श्वेताताई महाले यांच्या भाषणातून शाब्दिक वादावादी झाली आणि त्यानंतर भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि त्यातूनच एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी हजाराहून अधिक जमावावर दाखल झाला. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. निवडणुकीच्या तोंडावर चिखली शहरातील राजकारण आता चांगलेच तापले असून काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे आणि महिला बालकल्याण समिती सभापती श्वेताताई महाले यांच्यामध्ये खटके उडाल्यास सुरुवात झाली असून धोत्रा भनगोजी येथे घडलेल्या घटनेचे पडसाद शहरात उमटल्यास सुरुवात झाली आहे. पोलीस स्टेशनमध्ये देखील दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच बोलचाल सुरू होती. पोलिसांनी मोठा बंदोबस्त यावेळी ठेवला होता. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करावा लागला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनवर काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. इथपर्यंत होतं ठीक आहे, आता नाका तोंडात पाणी जायला लागलंय आणि त्याच्यामुळे आता खूप झालंय, आता काय सहन करायची गरज नाही. आता जशाच तसं हो, त्यांना उत्तर कसं पाहिजे, यांनी यांची जबाबदारी पार पाडली नाही, आपण आपल्या आपल्या पद्धतीनं करू, मग काय करायचं ते. काय कमी नाही, आपण कोण अंगावर आलं तर त्याचा शिंगावर पण घेतल्याशिवाय राहणार नाही. मग आपण यांनी यांच्या यांच्या पद्धतीनं होत असेल यांच्याकडून करा, नसेल होत तर आम्ही समर्थ आहे मग आमचं करायला. खूप झालं, आता एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा, तिसऱ्यांदा वेळ ही आता नाही, खूप झालं. आता तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये मी पहिल्यांदा अपमान माझा सहन करून घेतला, आयुष्यातला पहिला अपमान लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये, तुमच्या ठाणेदाराच्या समोर.